मी निवास शंकरराव सडळकर, जिल्हा उपाध्यक्ष आटपे लोहेगर. आज जागतिक छायाचित्रकार दिनाच्या निमित्तानं मी आज या ठिकाणी आलेलो आहे. आज देशभर जगभरामधील जे छायाचित्रकार आहेत, आज खऱ्या अर्थानं त्यांची जी कला आहे ती कला त्यांना जे उद्भवलेलं आहे. कोण हस्तकलेतून आपली कला सादर करतो, कोण शिल्पकलेतून करतो, तर कोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आपल्या आधुनिक भारताला एक मिळालेलं एक वरदान शक्तीच म्हणावं लागेल, कारण छायाचित्रकार हे इतिहास जतन करतात आणि इतिहास जोपडण्याचं काम हे छायाचित्रकाराच्या माध्यमातून आजवर झालेलं आहे. देशामध्ये तिसरा स्तंभ ज्याला आपण पत्रकारितेला म्हणतो, तसा चौथा स्तंभ हा छायाचित्रकार आहे. आणि छायाचित्रकार लोकांच्या मध्ये सत्याची जे सत्य आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आज छायाचित्रकारांच्या मध्ये त्यांचा कोणता जरी सण असला तरी ती घरी नसतात, पण छायाचित्रकार हा रस्त्यावर असतो आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात, मग अन्याय असो, अत्याचार असो किंवा चांगल्या पर्यावरणीक गोष्टी ज्या असो, त्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे छायाचित्रकार बांधून करत असतात. आज खऱ्या अर्थानं छायाचित्रकार दिन हा जागतिक दिन आहे आणि त्यानिमित्तानं मला आज या ठिकाणी बोलण्याची जी संधी मिळाली, खरं हे माझ्यासाठी एक मोठं भाग्यच आहे. आज जगामध्ये अनेक मी छायाचित्रकार पाहिलेले, त्याच्यामध्ये जर जागतिक लेवलचं नाव जर घेतलं तर केविन कार्टर नावाचे जे जागतिक लेवलचे जे छायाचित्रकार होते, त्या छायाचित्रकारावरती 2010 रोजी एक चित्रपट देखील निघालेला आहे. त्या चित्रपटाचं नाव द बँग बँग क्लब हा त्या छायाचित्रकारावरती जो चित्रपट निघाला आणि त्या निर्मात्याने म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये 10 पिक्चर रिलीज झालेला आहे, त्या पिक्चरमध्ये जर छायाचित्रकाराचं जर पिक्चर या ठिकाणी निघत असेल तर मला अभिमान आहे. आमच्याही देशातील छायाचित्रकार जेवढे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचाही चित्रपट निघावा आणि खऱ्या अर्थानं जे इतिहास जतन करण्याचं काम हे छायाचित्रकार करतात, त्या सर्व छायाचित्रकार बंधू आणि भगिनींना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. मला ते इथं या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये येऊन जी मुलाखत देण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी चॅनलचा, छायाचित्रकारांचा, तसेच संपादक यांचा देखील मी मनापासून आभारी आहे आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय देव.